नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. शरद पवार आणि विरोधी निवडणूक बनवायची नाही, अजितदादा गटाच्या आमदारांचं हे मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. पवार आणि विरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची आमदारांना भीती आहे, तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत व्हावी असं आमदारांचं मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. विधानसभेची निवडणूक शरद पवारांविरोधात नको, महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच निवडणूक झाली पाहिजे. शरद पवारांविरोधात निवडणूक झाल्यास फटका बसेल. पवारांवर टीका टाळून महाविकास आघाडी विरोधात प्रचार असावा. अजितदादा गटातील आमदारांनी वरिष्ठांकडे ही मतं मांडली आहे. पवारांवरील टीकेचा लोकसभेला फटका बसला अशीही चर्चा पक्षांतर्गत सुरू असल्याची माहिती आहे. विरोधात निवडणूक बनवायची नाही, दादांच्या आमदारांचं हे मत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर शरद पवारांचा महाराष्ट्रात सर्वत्र दरारा आहे असं यावर अमोल कोल्हेंनी म्हटलंय. चुकीला माफी मिळते, मात्र महाराष्ट्रात गद्दारीला माफी नाही असंही अमोल कोल्हेंनी म्हटलंय. आदरणीय पवार साहेबांचा दरारा हा महाराष्ट्रात सर्वत्रच आहे, आणि त्यातही काल जो एक सर्वे समोर आलाय यामध्ये जेमतेम 7 ते 11, अगदी ऍव्हरेज जरी काढला तरी 9 जागा या फक्त अजित पवारांच्या पक्षाच्या येतील. मग गेले जे सोडून 40, त्यातल्या फक्त 9 येणार असतील, तर बाकीच्या 31 जणांनी काय करायचं? हरी हरी का त्यांनी म्हणायचं मनातल्या मनात बरं झालं असतं तेव्हाच वाजवली असती तुतारी. चुकीला माफी होते, पण महाराष्ट्र गद्दारीला कधी माफ करत नाही. आणि त्या पद्धतीनं हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे, आमदार मंत्री विकत घेतले जाऊ शकतात, दबावाला बळी पडतात, या ज्या गोष्टी आहेत ते स्वाभिमानी महाराष्ट्राला कधी पसंत पडलेलं नाही. आणि महाराष्ट्र त्यानुसार हा निर्णय घेईल, आणि महाविकास आघाडीचं सरकार नक्की